विश यू ऑल हैप्पी वुमन्स डे. सेलिब्रेट असतो कारण गॉड हॅज गिफ्टेड अ फिमेल बिंग अ सुपर पॉवर. इट्स कॉल्ड अ सुपर सेक्स इन मेडिकल टर्मिनॉलॉजी ऑल्सो बिकॉज गॉड हॅज गिफ्टेड अस मल्टी टास्किंग. गॉड हॅज गिफ्टेड अस एम्पावरमेंट इन अ सेन्स ऑफ कंपॅशन पॅशनेट. आणि तिसरं तुम्ही म्हणाल तर सर 365 days वुमन्स आर वर्किंग डे अँड नाईट 24/7 विदाउट एक्सपेक्टिंग एनिथिंग. पहिला दिन हा बऱ्याच महिलांना माहितीच नाही. जवळपास 99% महिलांना माहीत नाही ज्या मोलमजुरी करतात गावाकडे आहेत. फक्त आता हे फक्त शहरातच महिलांना माहिती आहे. माझ्यामध्ये जेव्हा पण आपण ते विचार करतो तर संस्कार फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे वाटेल तसं बोलणं वगैरे तसं त्यांच्याशी बिहेव करणं नाही चालू शकत. तर सगळ्या समाजाने महिलांच्या संदर्भामध्ये आपले संस्कार चांगले ठेवा. कुठेतरी बाईच्या कलागुणांना हिडन क्वालिटीजला एक आउटलेट देण्यासाठी जो काही मेळावा भरवला जातो तो ह्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. दॅट यू हॅव टू रिस्पेक्ट वुमेन. यू हॅव टू रिस्पेक्ट वुमेन एव्हरी डे ऑफ युअर लाईफ. एक गोष्ट फार इम्पॉर्टंट आहे, त्यांना काहीतरी क्रिएटिव्ह करण्याची एक ಆಂತರಿಕ ಹಿವೃತ್ತಿ ದಿನ ದೇವಾನಿ. ಮಹಿಳಾ ದಿನವನ್ನು ಆಚರಿಸಬೇಕು ಯಾಕೆಂದರೆ ಮಹಿಳೆಯ ಮಹತ್ವ ಮಹಿಳೆಯರಲ್ಲಿ ಮತ್ತು ಜನತೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಜನತೆಯಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯ ಹಕ್ಕುಗಳ ಬಗ್ಗೆ ಅವೇರ್ನೆಸ್ ತರಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ಮಹಿಳಾ ದಿನವನ್ನು ಆಚರಿಸಬೇಕು. 8 ಮಾರ್ಚ್ ರೋಜಿಸ್ ಫಕ್ತ ಮಹಿಳಾ ದಿನ ಸಾಧಾರಣ ಕರ್ತ ಪ್ರತ್ಯೇಕ ದಿವಸ ಹಾ ಮಹಿಳೆಸಾಠಿ ತೆವಡಾಚ ಮಹತ್ವ. प्रत्येक महिलेच्या प्रती आदर निर्माण व्हावा असे मला वाटते. जागतिक महिला दिन मी वैयक्तिक सेलिब्रेट करत नाही. प्रत्येक महिलेने शिक्षण घ्यावं, स्वावलंबी व्हावं आणि काम करून आपलं समाजाचं स्थान त्यांनी बळकट करावं. वुमेन मैं खुद बहुत प्राउड फील करती हूँ. मैं हमारे घर में आई डोंट फील दैट हैप्पीनेस टू वुमेन. मैं अपने घर का बेटा जैसे हूँ. मत रहते बाई स्ट्रांग असते हे एक्सेप्ट करायला पाहिजे पुरुषांना. पण ते करत नाहीत कारण त्यांना पुरुष प्रधान संस्कृती पाहिजे नाही का. पण स्त्री प्रधान जर काही संस्कृती असेल तर काय चुकलं त्या. तर बाई नसेल तर आपण नसणार हे माहिती नसतो. मग आणखीन काय पाहिजे. बचत गटांच्या महिला आम्ही एकत्र येतो आणि एका शाळेमध्ये किंवा पटांगणात कुठे असं आम्ही ते साजरा करतो. सेलिब्रेट माय हस्बंड अँड आय रादर जस्ट सिम्पल आउटिंग समथिंग ऑफ दॅट. सॉरी इफ इट फॉल्स ऑन अ वीकेंड इन अ आउटिंग. माझी माहिती सांगणार आणि त्यांना तसं धाडसी होण्यासाठी प्रवृत्त करणार. इट इज हाऊ यू लुक ॲट इट. दॅट इज अपॉन यू. आम्ही शिबिर आयोजित करतो त्या दिवशी. मग पूर्ण वेळ शिबिरासाठी आम्ही महिलांना त्यांचे शुभेच्छा देतात. स्वीट फुलं वगैरे आणि साजरा करतात. आजना दिवस मग खूप एन्जॉय करवानी शो ने ज्या बनी सके त्या हूँ सर्वदाने मदतही करेस. फ्रेंड्स जते ना हो इंडिपेंडेंटली एन्जॉय माडुत्तेवे.